अक्कलकोट तालुका शिवसेना बाळासाहेब ठाकरे गटाच्या वतीनं केगाव बुद्रुक इथं शिवसेना प्रमुख हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आलं होतं. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या आदेशानुसार सोलापूर जिल्हा संपर्कप्रमुख अनिल कोकीळ, अक्कलकोट तालुका संपर्कप्रमुख उमेश सारंग, युवासेना जिल्हा संपर्कप्रमुख उत्तम आयवळे, जिल्हाप्रमुख अमर पाटील, युवासेना जिल्हाप्रमुख बालाजी चौगुले, उपजिल्हाप्रमुख संतोष पाटील, उपजिल्हाप्रमुख सुनील कटारे, अक्कलकोट तालुका प्रमुख आनंद बुक्कानोरे यांच्या मार्गदर्शनाखाली शिवसेना अक्कलकोट तालुका संघटक राजकुमार गुणापुरे आणि युवासेना तालुका प्रमुख विश्वनाथ कोगनुरे यांच्या नेतृत्वाखाली रक्तदान शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं. या शिबिराचं उद्घाटन केगाव बुद्रुकचे सरपंच श्रीशैल आहेरवाडी आणि केगाव खुर्दचे सरपंच बसवराज बगले यांच्या हस्ते करण्यात आलं. या प्रसंगी गावातील रमेश दुधनी, मल्लिकार्जुन धारसंगे, अरविंद कोरे, गुरुबाळ कोरे, राजकुमार कोळी, रविकांत जमादार, शंकर आहेरवाडी, तम्माराव हंगरगी, महासिद्ध देसाई, रमेश देसाई, काशीनाथ देसाई, नागेश दारफळे, रमजान मकानदार, विठ्ठल कोळी, महांतेश खानापुरे, महांतेश खॅडे, राजकुमार हडपद, राकेश आहेरवाडी, कमलेश देसाई, महांतेश देसाई, बसवराज रुग्गी, सिद्धाराम कोळी, बसवराज कोरे, सुभाष धारसंगे, सुभानशा मकानदार, इरप्पा देसाई, मल्लिकार्जुन भंडारकवठे, जयराम कुलकर्णी यांच्यासह गावातील नागरिक, शिवसेना ठाकरे गट, युवासेनेचे पदाधिकारी उपस्थित होते. शिबिरात एकूण 65 रक्तदात्यांनी रक्तदानाचा हक्क बजावला.